मित्रांनो, जर आपल्याला खाद्यपदार्थाशी रिलेटेड काही बिझनेस असेल आणि अशा वेळेस आपल्याला FSSAI त्याचाच त्यालाच आपण फूड लायसन म्हणतो, FSSAI लायसन म्हणतो, आता त्याला फॉस्कॉस FSSAI लायसन पण त्याला म्हणतात, तर हे लायसन आपण कसा काढायचं याबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस दाखवणार आहे आणि म्हणजे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे आणि कसं सबमिट करायचं आहे, कोणता आपल्याला मेथड म्हणजे इथं वापरायचे, डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे, हे पूर्ण तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो कधीच रिजेक्ट होणार नाही. जर तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट्स अटॅच केले आणि प्रॉपर ही जी प्रोसेस आहे ती समजलात तर तुमचा ॲप्लिकेशन कधीही रिजेक्ट होणार नाही. आता याच्यासाठी, आता हे जे आपला बिझनेस आहे तर याच्यामध्ये तीन कॅटेगरी असतात. एक रजिस्ट्रेशन टाईप असतो, दुसरा सेंट्रल लायसन असतो आणि तिसरा स्टेट लायसन. तर हे तो डिपेंड्स करतो तुमचा ॲन्युअल टर्नओव्हरचा. जसा 12 लाखापर्यंत ॲन्युअल टर्नओव्हर असेल तर तो रजिस्ट्रेशन टाईपमध्ये जातो. आणि त्याच्यानंतर मग दुसरा फॅक्टर असतो, मग त्याचे काहीमध्ये जे आहे ते तुमचा तो सेलिंगवरती पण डिपेंड असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करताना जाल तिथं, ज्यावेळेस तुम्ही तो ऑप्शन निवडल्यावरती तो ॲटोमॅटिक तुमचा म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये, सेंट्रलमध्ये बसणार आहे का स्टेटमध्ये बसणार आहे का रजिस्ट्रेशन टाईपमध्ये बसणार आहे. तर याच्यामध्ये हे बघा, किराणा दुकानवाले म्हणजे जे खाद्यपदार्थाशी निगडीत जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा जो लायसन आहे तो आपल्याला अप्लाय करायचा असतो. तर त्याच्यामध्ये तुमचे किराणा दुकान आले, त्याच्यानंतर हॉटेल्स आले, त्याचबरोबर जे टेम्पररी स्टॉल्स आहेत किंवा ते जे स्ट्रीट वेंडर आहेत जे खाद्यपदार्थाची विक्री करतात, तर अशा सगळ्यांना म्हणजे हे लायसन्स म्हणजे घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही प्रोसेसर आपण कशी करायची आहे याबाबत आता आपण या पाहूया. तर मित्रांनो हे बघा, आपण ह्या साईटवरती आलेलो आहे आणि या साईटवरती जे आहे आपण इथं पाहिलं हे foscos.fssai.gov.in. तर इथं खाली यायचं आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन इथं यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं अप्लाय फॉर लायसन आणि रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण जर अप्लाय फॉर रेल्वे लायसन अँड रजिस्ट्रेशन रेल्वेसाठी करायचं असेल तर या सेकंड लिंकला क्लिक करायचं आहे आणि अप्लाय फॉर लायसन रजिस्ट्रेशन एअरपोर्ट किंवा सीपोर्टवरती अप्लाय करायचं असेल तर हे थर्ड ऑप्शन यूज करायचं आहे. तर जनरली अप्लाय फॉर लायसन रजिस्ट्रेशन हे जे पहिला जो लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघा, तुम्हाला स्टेट निवडायचा आहे, तुम्ही तुमच्या पसंतीचा जो पण स्टेट असेल तो तुम्ही इथं निवडायचा. तर चला मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर तुमचा कॅटेगरी कोणती आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे का ट्रेड आहे का फूड सर्व्हिसेस आहे, त्याच्या तुमच्या अनुरूप हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला याच्यामधनं बघायचं आहे तुमचा बिझनेस कोणत्या रिलेटेड आहे ते. त्याच्यानंतर इथं ट्रेडमध्ये जर बघितलं तर इथं बघा, ट्रेडमध्ये ते बिझनेसची लिस्ट तुम्हाला इथं पाहायला भेटेल, होलसेल, रिटेलर, त्याच्यानंतर फूड वेंडिंग, इम्पोर्ट, ई कॉमर्स. तर तुमचा जो बिझनेस असेल तो तुम्हाला इथं त्या तुमच्या अनुरूप सिलेक्ट करायचा आहे. फूड सर्व्हिसेसमध्ये बघितल्यानंतर इथं बघा, फूड सर्व्हिसेसच्या रिलेटेड तुम्हाला सगळे जे लिंक्स आहेत त्या मिळतील. तर चला मी इथं रिटेलर म्हणून इथं सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर इथं रिटेलरला सिलेक्ट करतो. तुम्ही तुमच्या अनुरूप इथं सिलेक्ट करायचं. आता हे बघा, ज्यावेळेस आपण जो पण ऑप्शन सिलेक्ट करू तर त्याच्या खाली त्याची म्हणजे आपल्याला त्याचा जो डेफिनेशन आहे किंवा त्याच्याबाबतची अधिक माहिती ती आपल्याला हे बघा, रिटेलर इज अन ॲक्टिव्हिटी वेअर फूड प्रॉडक्ट इज प्रोक्युअर्ड फ्रॉम द मॅन्युफॅक्चर डिस्ट्रीब्युटर ऑर होलसेलर अँड सोल्ड टू द अल्टिमेट अँड एंड युजर. तर हे तुम्हाला बघायचं आहे, तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे का तुमचं रिलेटेड हे जे आहे बरोबर आहे का. आणि त्याच्यानंतर बघा, इथं टर्न ओव्हर ग्रेटर दॅन 20 करोड्स, तर तुम्ही हा जो ऑप्शन सिलेक्ट केला तर तो जाईल सेंट्रल लायसनमध्ये. हा सेकंडचा जो ऑप्शन तुमचा टर्न ओव्हर अप टू 20 करोड, तर हा लायसन जाईल तुमचा स्टेट लायसनमध्ये. आणि टर्न ओव्हर अप टू 12 लॅक्स पर ॲन्युम जर सिलेक्ट केला तर हा तुमचा रजिस्ट्रेशन टाईपमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला तुमचा जो टर्न ओव्हर आहे त्याच्या अनुरूप तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे.
त्याला मी इथं टर्नओवर अप टू 12 लाख ला सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर मग प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा माझा टर्नओवर मी 12 लाख पर ॲनुम सिलेक्ट केला, म्हणून हे रजिस्ट्रेशन टाइप मध्ये इथं मला पाहायला भेटतोय. आणि त्याच्यानंतर क्लिक टू अप्लाय फॉर द बिझनेस वरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघा नेम ऑफ द कंपनी, कंपनीचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे पार्टनर आहे, प्रोप्रायटर आहे का, त्यात तुमचे अनुरूप लिहायचं आहे. इथं ॲड्रेसचा फील्ड भरून घ्यायची आहे. आता आपण महाराष्ट्रासाठी सिलेक्ट केलेला म्हणून इथं तुम्हाला महाराष्ट्र दिसतंय. तुम्ही जर अन्य स्टेट सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला इथं तो त्या अनुरूप तुम्हाला इथं स्टेट पाहायला भेटेल. आता इथं फारसे लोक जे आहे ते चुकी करतात, तर मी इथं आता ते समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तर चला हे बघा मी महाराष्ट्रातला सिलेक्ट केलाय. आता इथं जे महाराष्ट्रातले जेवढे पण म्हणजे विभाग आहेत फूड लायस अथॉरिटीचे, तर ते सगळे विभाग तुम्हाला इथं पाहायला भेटतात. तर चला मी यापैकी भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन 5 हा विभाग सिलेक्ट करतो. आता या विभागाच्या अखत्यारीमध्ये तुम्हाला हे बघा ह्या ड्रॉपडाऊनमध्ये भिवंडी तहसील, त्याच्यानंतर भिवंडी तहसील एक्सेट भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन कशेळी काल्लेर रानाळ पूर्णा आणि रेव्हेन्यू विलेजेस. म्हणजे पहिला जर तुम्ही म्हणजे ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला हे भिवंडी तहसीलला सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे इथं भिवंडी तहसील एक्सेप्ट भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, भिवंडी कॉर्पोरेशन जर वगळता तुम्हाला जे म्हणजे इथं हे जे विलेज आहेत हे विलेज म्हणजे तुम्हाला वगळता मग तुम्ही भिवंडी तहसील तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता इथं बघा झोन 1, 2, 3, 4, 5 हे झोन म्हणजे तुम्हाला याच्यापैकी नक्की कोणता झोन निवडायचा आहे. तर हे जे झोन इंडिकेट्स म्हणजे हे जे तुमचा जो शहरी भाग आहे, आता इथं भिवंडी महानगरपालिकेचा शहरी भाग आहे कारण मी इथं भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट केलंय. तुम्ही जर कल्याण सिलेक्ट केला असेल किंवा तुम्ही पुणे सिलेक्ट केला असेल तर त्यावेळेस तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या अनुरूप तुम्हाला इथं ऑप्शन्स पाहायला भेटेल. आणि ज्या पुणेच्या रिलेटेड तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटल्यानंतर मग तुम्ही जी तुमचा शहर आहे त्या शहराच्या म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आता इथं झोन 1, 2, 3, 4 तर ते म्युन्सिपलचे जे प्रभाग असतात त्या प्रभागाचा तुम्हाला इथं निवडायचं आहे. म्हणजे आता बघा भिवंडी महानगरपालिकेमध्ये प्रभाग समिती क्रमांक 1, प्रभाग समिती क्रमांक 2 असे प्रभाग समिती 5 आहेत. तर त्यापैकी तुमचा जो फूड वेंडिंगचा बिझनेस आहे तो कोणत्या प्रभाग समितीच्या अंडरमध्ये ज्युरिडिक्शनमध्ये येतो मग तो प्रभाग समिती तुम्हाला तिथं निवडायचं आहे. आता जसा समजा पूर्ण महानगरपालिका तुम्ही समजा सिलेक्ट केला तर तुम्हाला झोन मग त्या अनुरूप तुम्हाला इथं पाहायला भेटेल. मग त्या अनुरूप तुम्हाला ती प्रभाग समिती निवडायची आहे. कल्याणसाठी पण तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला तिथं हे झोनच्या ठिकाणी तुम्हाला ते प्रभाग समिती निवडायची आहे. आता हे झाल्यानंतर मग त्याच्यानंतर चला मी इथं माझा जो प्रभाग महानगरपालिके हद्दीमध्ये माझा बिझनेस आहे आणि तो प्रभाग समिती क्रमांक 1-2 म्हणजे ज्युरिडिक्शनमध्ये येतो ते सिलेक्ट केलं आहे. त्याच्यानंतर मग हे महानगरपालिकामध्ये असल्यामुळे विलेज हा नॉट ॲप्लिकेबल जेला म्हणजे ॲटोमॅटिक ते येईल. आणि इथं मग तुम्हाला पिनकोड टाकायचं आहे आणि निअरेस्ट लँडमार्क ते टाकायचं आहे. आता इथं तुमचा जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला यस वरती क्लिक करायचंय, अन्यथा नो असेल तर मग तुम्हाला त्याच्या अनुरूप तुम्हाला हे ॲड्रेस भरून घ्यायचंय. आता कॉन्टॅक्ट डिटेल्स, आता इथं जो कॉन्टॅक्ट डिटेल आहे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी अचूक टाका, म्हणजे ज्यावेळेस तुमचा सर्टिफिकेट होईल त्यावेळेस तुमच्या ईमेलवरती ते प्राप्त होईल. त्याच्यानंतर इथं कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव तुम्हाला लिहायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला किती वर्षासाठी हे म्हणजे फूड लायसन पाहिजे, तुम्ही 5 वर्षापर्यंत फूड लायसन अप्लाय करू शकता. तर चला मी इथं 1 वर्ष करतोय. आता इथं बघा तुमचे जे मॅन्युफॅक्चर युनिट आहे किंवा तुमचं फूड रिलेटेड जो बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे काय जे तुमचं कॅटेगरी कोणती आहे त्या कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचे, जसा एडिबल ऑइल किंवा फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, कन्फेशनरी, बेकरी प्रॉडक्ट,
त्याच्यानंतर एग्स अँड एग्स प्रॉडक्ट, स्वीटनेस अँड इन्क्लुडिंग हनी, तर तुम्हाला या एका एक किंवा एकापेक्षा जास्त पण ॲटम म्हणजे तुमच्या रिलेटेड फूडमध्ये असणारे जे ॲटम आहेत, कॅटेगरी आहेत, ते कोणकोणते आहेत, तर तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त पण इथं सिलेक्ट करू शकता. आता किराणा दुकानचं जर आपण बघितलं तर किराणा दुकानमध्ये भरपूर म्हणजे कॅटेगरी असतात, तर त्याच्या अनुरूप तुम्ही इथं एकापेक्षा जास्त पण म्हणजे इथं सिलेक्ट करू शकता. आता समजा मी बेकरी किच केल्यानंतर एक्स किंवा एक्स प्रॉडक्ट जे आहे ते म्हणजे ॲड करतो, असे तुम्ही अनेक म्हणजे पदार्थ इथं ॲड करू शकता, कॅटेगरी ॲड करू शकता. आता त्याच्यानंतर FSM नंबर, याला तुम्हाला ब्लँक सोडायचं आहे. जर तुम्ही कोणत्या फूड सेफ्टीचा मित्राकडनं तुम्ही हे करणार असाल तर ते टाकायचं आहे, अन्यथा त्याला हे सोडून द्यायचं आहे. आता इन केस ऑफ बिझनेस इंटेंडेड टू स्टार्ट वर्क, हे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही सोडला तरी चालतंय. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, हे सोर्स ऑफ वॉटर सप्लाय हे निवडताना मग तुम्हाला काय काळजी घ्यायची, हे बघा. तुम्ही जर म्हणजे म्युन्सिपॅलिटीचा किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचा पाणी वापरणार असाल तर तो त्यावेळेस तुम्ही इथं पब्लिक म्हणून सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमचे जो फूडचा बिझनेस आहे, फूडच्या रिलेटेड जो तुम्ही पाणी वापरणार आहात, तर त्याचा सोर्स जर पब्लिक असेल, म्हणजे तो तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये दुकान असेल किंवा तुमचा कारखाना असेल आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं तुम्ही पाणी वापरणार असाल तर पब्लिक, किंवा तुम्ही ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीचा जो सप्लाय असतो त्याचा जर पाणी वापरणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला पब्लिक सिलेक्ट करायचं. आणि इथं एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचा फूड रिलेटेड जर त्याला पाण्याची आवश्यकता असेल तरच सिलेक्ट करायचं, अन्यथा नॉट ॲप्लिकेबल लिहायचं आहे. जर तुमची जी वस्तू खाद्यपदार्थ आहे, जसं आता किराणा दुकान, किराणा दुकानमध्ये जनरली सगळे म्हणजे जे ॲटम असतात ते त्याच्यासाठी पाण्याची आवश्यकता नसते, त्यावेळेस त्यांनी नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचे. आणि जर तुम्हाला तुमचा जो फूडचा बिझनेस आहे त्याच्यासाठी पाणी लागत असेल आणि त्यावेळेस मग तुम्ही जर पब्लिक सिलेक्ट केला तर मग तुम्हाला, आता इथं समजा पब्लिक तुम्ही सिलेक्ट केला आहे, मग तुम्हाला त्या संबंधित महानगरपालिका किंवा तुमची जी ग्रामपंचायत आहे त्याची NOC तुम्हाला लागेल. जर तुम्ही ती NOC लावली नाही तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर इथं प्रायव्हेट, जर तुमचा पाण्याचा सोर्स प्रायव्हेट असेल तर त्यावेळेस तुम्हाला मग जे आहे CGW जो आहे तो रिपोर्ट तुम्हाला तिथं द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही तुम्हाला त्याचा रिपोर्ट असल्याशिवाय तुमचा हा जो ॲप्लिकेशन आहे तो सँक्शन होणार नाही, तो रिजेक्ट होईल. आणि त्या आपण कसा म्हणजे त्याचा रजिस्ट्रेशन करायचा, तो कसा ऑनलाईन अप्लाय करायचा, तर याची ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा तुम्ही जो माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तिथनं तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. जर तुमचा ग्राउंड वॉटर तुम्ही वापरणार असाल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे प्रायव्हेट तुम्ही यूज करणार, म्हणजे तुम्ही बोरवेल किंवा विहिरीचा वापर करणार, म्हणजेच तुमचा जो ग्राउंड वॉटर आहे त्याचा तुम्ही पाणी वापरणार आहात, तर अशा वेळेस त्याचा जो रिपोर्ट आहे तो तुम्हाला तिथं द्यायचा असतो, अपलोड करायचा असतो. आता इथं तुमचा एक हा म्हणजे क्रायटेरिया तुम्हाला म्हणजे लक्षात आला का, जर अनेक जे ॲप्लिकेशन आहेत ते रिजेक्ट का होतात. आता जर तुम्ही हे पब्लिक जर सिलेक्ट केलं आहे आणि जर तुम्ही महानगरपालिकेची NOC किंवा ग्रामपंचायतची NOC जर ती अपलोड केली नाही तर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट होण्याचे 99% चान्सेस असतात. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर आता दुसरा जो आहे तो इलेक्ट्रिक पॉवर. जर तुम्ही तुमच्या याच्यासाठी जर इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार असाल तर त्याच्यासाठी जर इलेक्ट्रिकची पॉवरची आवश्यकता असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळी जी माहिती आहे ती प्रॉपर भरा, म्हणजे तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट होणार नाही. आणि त्याच्यानंतर आता आपण पुढे डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये पण पाहूया, डॉक्युमेंट्स आपल्याला प्रॉपर डॉक्युमेंट्स कोणते लावायचे त्याबाबत. तर मित्रांनो, मी हे जे फिल इन द ब्लँक्स आहे हे भरून दाखवणार नाही आहे. मी इथं जे माझे अनुभव आहे ते तुम्हाला शेअर करतोय, म्हणजे जेणेकरून तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट होणार नाही आणि प्रॉपर ह्याच्यामध्ये सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते 8 दिवसाच्या आत
जनरली माझा अनुभव म्हणजे 3 ते 4 दिवसांमध्ये लायसन्स ऑनलाईन होतो, परंतु 8 दिवस म्हणजे काही सुट्ट्या वगैरे हॉलिडेज वगैरे वगळता आपण बघितलं तर 8 दिवसांमध्ये आपल्याला हा लायसन नक्कीच आपल्याला इथं डाउनलोड करण्याची मुभा मिळते. द सेव अँड नंतर मग बघा, आता इथं जे आपण आपल्याला जे आहे आपला ईमेल आय डी द्यायचं आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्याच्यानंतर मग इथं आपल्याला जो आहे लॉग इन आय डी इथं निर्माण झालेली आहे, ही लॉग इन आय डी आपल्याला कुठंतरी लिहून ठेवायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं हे जे तुमचा प्रायमरी डिटेल आहे, तर प्रायमरी डिटेलमध्ये तुम्ही कोणाचा म्हणजे स्वतःचा हा ईमेल आय डी आणि मोबाईल जर वापरत असाल तर सेल्फ करायचं आहे, किंवा तुम्ही अन्य कोणाचं वापरणार असाल ईमेल आय डी मोबाईल तर त्याच्या अनुरूप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सेकंडरी कॉन्टॅक्टला पण तुम्ही म्हणजे ते ऐच्छिक आहे, भरला तर चालते, नाही भरला तरी ते चालणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करून आता पासवर्डची निर्मिती करायची. पासवर्ड म्हणजे त्याच्यामध्ये कॅपिटल एक लेटर पाहिजे, स्मॉल लेटर एक पाहिजे, त्याच्यानंतर न्यूमरिकल व्हॅल्यू, स्पेशल कॅरेक्टर, असा जो एक जो पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग सबमिट केल्यावरती तुम्हाला या प्रकारे तुमच्या ईमेलवरती एक ओ टी पी गेलेला असेल, व्हेरिफिकेशन कोड गेलेला असेल, आणि तुमच्या मोबाईलवरती व्हेरिफिकेशन कोड गेला असेल, तर तो दोघंही जो व्हेरिफिकेशन कोड आहे ते तुम्हाला इथं ईमेलचा व्हेरिफिकेशन कोड इथं टाकायचा आहे, मोबाईलचा व्हेरिफिकेशन कोड इथं टाकायचा आहे, आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर चला माझ्या ईमेलवरती आलेला व्हेरिफिकेशन कोड मी इथं टाकतो. आणि सबमिटवरती क्लिक करतो. तर हे बघा, आपल्याला यू हॅव रजिस्टर्ड विथ फॉस्कॉस अँड लॉग इन आय डी क्रिएटेड सक्सेसफुली लॉग इन. आणि हे तुमचा जो लॉग इन आय डी आहे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही रिन्यू करायला जाल 1 वर्षानंतर तुमचा रिन्यू करण्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला ही लॉग इन आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओकेवरती आपण क्लिक करायचं आहे. तर हे बघा, आता इथं डॉक्युमेंट्स, आता हे डॉक्युमेंट्समध्ये पण तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, तर फोटो, तो हा फोटो जर तुम्ही स्वतः म्हणजे असाल तर तुम्हाला स्वतःचा फोटो म्हणजे प्रोप्रायटर असाल तर स्वतःचा फोटो लावायचा आहे, पार्टनर असाल तर वर्किंग पार्टनरचा फोटो लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं आय डी प्रूफ, आय डी प्रूफमध्ये जनरली आधार कार्ड अपलोड करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला इथं आय डी प्रूफमध्ये अनेक डॉक्युमेंट्स आहेत, त्यापैकी जे आहे आधार कार्ड अपलोड करा. आणि चला मी इथं हे डॉक्युमेंट्स अपलोड करतो. आता इथं तुम्हाला जे दुसरा एक बघा, पहिला जो आहे इम्पॉर्टंट प्रूफ ऑफ प्रिमायसेस, तो तुम्हाला इथं लावायचा आहे. आता प्रूफ ऑफ प्रिमायसेसमध्ये समजा तुमच्या स्वतःच्या नावाचा जर दुकान असेल, प्रिमायसेस कारखाना असेल, तर तुमच्या नावे असलेला लाईट बिल तिथं अपलोड करायचं आहे. आणि जर तुम्ही भाड्याने किंवा रेंटने राहणार राहत असाल, किंवा तुमचा कारखाना रेंटने घेतला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला जे आहे तो रेंट ॲग्रीमेंट लागेल, प्लस जो मालक आहे त्याचा पॅन कार्ड, प्लस त्याचा लाईट बिल, ह्या सगळ्यांचा क्लब करून एक पी डी एफ फाईल करायची आहे आणि ती तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. आता रजिस्ट्रेशन टाईपमध्ये जनरली जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु जर तुमचा स्टेट लायसन किंवा तुमचा सेंट्रलचं लायसन असेल तर त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात. आता इथं बघा, इथं तुम्ही ह्या सेक्शनमध्ये डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला 5 डॉक्युमेंटपर्यंत तो तुम्ही अपलोड करू शकता. आता आपला प्रूफ ऑफ प्रिमायसेस झाला, त्याच्यानंतर मग तुमच्याकडं समजा हेल्थ एन ओ सी बाय म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जर तुमच्याकडे एन ओ सी असेल तर ती तुम्ही अपलोड करू शकता. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही जर प्रोप्रायटर असाल तर तुम्हाला सेल्फ प्रोप्रायटर डिक्लेरेशन हा फॉर्म तिथं तुम्हाला अपलोड करायचा असतो. आणि ही त्याची जी लिंक आहे त्या फॉर्मची मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देईन, तिथनं तुम्ही ते फॉलो करू शकता.
त्याचबरोबर जे विविध क्रा म्हणजे कॅटेगरीसाठी काय काय डॉक्युमेंट्स रिक्वायर आहेत त्याची पण मी PDF माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये देईन. तिथनं तुम्ही ते डाउनलोड करून ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरला सेव्ह करायचे आणि ज्यावेळेस हे अपलोडिंगला मग तुम्हाला ते इथं अपलोड करायचे. तर मग आता मी जे एक सेल्फ प्रोप्रायटरशिपचा जो आहे एनी अदर डॉक्युमेंट्स करतो आणि त्याच्यानंतर इथं सेल्फ डिक्लेरेशन ऑफ प्रोप्रायटरशिप. कारण हा जो जर तुम्ही म्हणजे प्रोप्रायटर असाल तर तो डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करणे गरजेचा असतो. आणि ते डिक्लेरेशन कसं आहे ते बघा, तुम्हाला मी स्क्रीनमध्ये दाखवतोय, त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण ते तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर हे सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे आता इथं पेमेंट करायचं आहे. आता पेमेंट तुम्हाला हे ऑनलाइन पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर तुम्हाला इथं पाहायला भेटतोय. माझा रजिस्ट्रेशन टाईप आहे एक वर्ष सिलेक्ट केला आहे म्हणून इथं 100 रुपये दाखवतोय. तुमचा जर सेंट्रल असेल किंवा तुमचा स्टेट असेल तर त्या अनुरूप ही जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार आहे. म्हणजे किती वर्षासाठी पाहिजे आणि तुमचा टाईप ऑफ रजिस्ट्रेशन कोणता आहे, लायसन कोणता आहे, त्याच्यावरती ही अमाऊंट डिपेंड असते. तर चला मी इथे एकदा तुम्हाला हे प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यू करून तुमचं जर इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर मग इथं पे वरती क्लिक करायचंय. पे वरती क्लिक केल्यानंतर हे बघा, तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग पण वापरू शकता किंवा UPI पेमेंट पण वापरू शकता. तुम्ही तुमच्या अनुरूप हे करायचं आहे. आणि हे पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला जे आहे रिसीट भेटते, ती रिसीट डाउनलोड करायची आहे. आणि साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा जो सर्टिफिकेट आहे तुम्हाला त्याप्रमाणे तुमच्या मेलवरती पण तो सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करता येतो किंवा आणि त्याचबरोबर तुमच्या मोबाईल दिलेल्या नमूद केलेल्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज पण येतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही तो सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता किंवा तुमच्या ईमेलमध्ये तो सर्टिफिकेट आलेला असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे फार इझी आहे. याच्यासाठी तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स लागतात त्या सगळ्यांची जी लिंक आहे ती मी माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. ती त्या लिंकमध्ये फॉलो करून तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट एकदा पाहून घ्यायचे आणि तुम्हाला मग रजिस्ट्रेशनला तिथं बसायचे, म्हणजे जेणेकरून तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.